चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंच्या अडचणीमध्ये होणारी वाढ काही थांबायचं नाव घेत नाहीये. शुक्लकाष्ट त्यांच्या मागचं संपायचं नाव घेत नाहीये. तुम्ही म्हणाल आता नेमकं काय झालं, तर अशा अनेक गोष्टी आज शिवसेनेच्या बद्दलच्या घडल्या आणि या चक्रव्यूहात उद्धव ठाकरे अडकलेले आहेत. ज्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी चिन्ह आणि नवं नाव मिळालं, त्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उभ्या केलेल्या उमेदवाराचा राजीनामा स्वीकारलेला नाही आहे. दोन दिवसापूर्वी राजीनामा दिल्यानं अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही आहे. जर राजीनामा मंजूर झाला नाही तर ऋतुजा लटकेंची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जे मशाल चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आलं, त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. समता पार्टीनं मशाल चिन्हावर दावा केला असून केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांनी तक्रार दाखल केली आहे. या पाठोपाठ आता महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत, नेते भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह 7 जणांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर बोगस प्रतिज्ञापत्राबाबत झालेल्या आरोपानंतर आता चौकशी सुरू झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जातोय, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंवरचं शुक्लकाष्ट काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे आणि हेच यातून दिसतंय. चक्रव्यूहात अडकलेले उद्धव ठाकरे यातून कसे बाहेर पडणार पाहणं महत्वाचं असेल. नाही, असं आहे, सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की रमेश लटके हे माझे अतिशय चांगले मित्र होते. रमेश लटके आणि मी शिवसेनेच्या वाढीसाठी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी फिरलेलो आहे. शिवसेना संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने अनेक वेळा शिवसेनेच्या वाढीसाठी ग्रामीण भागामध्ये जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे. त्यांच्याबद्दलची संपूर्ण सहानुभूती व्यक्तिशः मला आहे, पण आज रमेश लटके यांच्या पत्नीसोबत जी बनवाबनवी चालू आहे त्याचं दुःख होतंय. संपूर्ण गोंधळ आहे. याचं कारण, दोन राजीनामा पत्र दिली गेली आणि 2 सप्टेंबरला जे राजीनामा पत्र दिलं गेलं ते कंडिशनल आहे की मला विधानसभेची निवडणूक लढवावी लागली तर, आणि त्याच्यावर प्रशासनाने 29 सप्टेंबरला निर्णय दिलेला आहे. आज 3 ऑक्टोबरचं जे राजीनामा पत्र आहे हे मुळात नियमानुसार 1 महिन्याची मुदत बाळगून नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, उगाच कुणाला तरी दोष देणं, प्रशासनाच्या नावाने खापर फोडणं, मला असं वाटतं की रमेश लटके यांच्या सौभाग्यवतींबरोबर ही बनवाबनवी सुरू आहे. मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणेच आहे की आम्ही जसं माझ्या पतींचं एकनिष्ठ त्यांनी नेहमी उद्धव साहेबांबरोबरच राहिलेले आहेत आणि आमचा पूर्ण परिवारही उद्धव साहेबांबरोबरच असेल, आणि जर मी निवडणूक लढवली तर ती मशाल ह्या चिन्हावरच लढवणार आहे. महापालिका आयुक्तांवर दबाव आहे की हा राजीनामा मंजूर करू नये. मी स्वतः 3 वेळा महानगरपालिका आयुक्तांना भेटलो आणि दररोज ते टोलवाटोलवी करतायत, वेगवेगळी कारणं सांगतायत. वरून दबाव असल्याचं चित्र मला अतिशय स्पष्ट दिसतंय आणि ह्या दबावापोटी तो राजीनामा मंजूर होत नाहीये. मला असं वाटतं नियम सगळ्यांकरता सारखे आहेत. कुठलाही दबाव सरकारच्या वतीनं आणण्याचं कारण नाही. कोणाला कोणाकडनं लढायचं आहे याचं बंधन नाही. आमचा कोणावरही दबाव नाही. आम्ही जी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. कोणाचा उमेदवार लढेल या संदर्भात आमची बैठक आहे. त्या बैठकीत मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघं मिळून ते ठरवणार आहोत. त्यामुळे आम्ही कोणाला थांबवण्याचं